नमस्कार सगळ्यांना. तर आपल्याला करायची आहे आता ह्याची वांग्याची भाजी करायची आहे. आपल्याला भरलेलं वांगं करायचे. वांगी तळायला टाकलेत मी, तेल टाकले आणि थोडंसं मीठ टाकून अशी वांगी तळून घ्यायची आपल्याला सगळी अशी. आणि इकडं बारीक केले शेंगदाणे भाजून, शेंगदाण्याचा कूट आहे. इकडे मसाले काढलेत, खोबरं वगैरे, इकडं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण आणि कांदा बारीक केलेले. तर बघूया आपण कशी भाजी होते वांग्याची. पूर्ण रेसिपी दाखवायला काही जमणार नाही आहे, कारण इथं मोबाईलला काही स्टँड नाही मोबाईल लावायला, आणि कॅमेरा धरायचं कोणीच नाही आहे इथं. तर बघू झाल्यानंतर दाखवते मी कशी झाली वांग्याची भाजी. ती वांगी तळून घेऊन अशा प्रकारे आपण मसाला बनवला आहे आणि त्यात आता हे वांगी टाकलेत. अशा प्रकारे मसाला वांगं केले बघा. आणखी आपल्याला हे करायचं आहे, डाळ करायची आहे, राईस करायचं आहे. इकडं डाळ पण कुकरला शिजवून घेतलेली आहे. डाळ करूया, राईस करूया. चला चला, तर इकडं डाळ टाकली आहे अशी. आता आपण तिकडं कुकरला हे लावूया आणि ते पण चुलीवर चाललंय धूर खात खात खात. हो द्या, तिकडं भाजी आली आहे आपली शिजत. इकडं आपण लावूया राईस. तर इकडं आहे हा राईस आहे ह्याचा, इंद्रायणी राईस आहे. आणि इकडं पाणी ठेवले. असू द्या, सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका होत्या एवढं जरी म्हणलं ना तरी बाद झालं हाय का नाही. इकडं केली आहे शेवायाची खीर. तुम्ही म्हणताना एवढी मोठी आहे एवढ्या मोठ्या पातेल्यात, तर केली आहे. थांबा एक मिनिट. इकडं केली आहे खीर. इकडं सगळं दाखवते एकदा. इकडं केली आहे भाजी वांग्याची, इकडं आहे डाळ आणि इकडं आहेत चपात्या आणि राईस आहे आत. तर इकडं आहे आमची चिवा. काय म्हणते चिव? अरे असं का दिसतंय? तर असू द्या, कसं वाटलं व्हिडिओ सांगा सगळ्यांनी कमेंट करून. बाय सगळ्यांना.